सोलापूरची विमानसेवा आणि माळढोक अभयारण्यामुळे रखडलेले सोलापूरचे उद्योग या दोन प्रश्नांमुळे सोलापूरची वाढ ठप्प झाली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या प्रश्नांकडे लक्ष देतील का असा प्रश्न निर्माण झाला आहे. बुधवारी दुष्काळी दौऱ्याच्या निमित्तानं मुख्यमंत्री सोलापुरात येत आहेत, त्यामुळे सोलापूरकरांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. माळढोक अभयारण्यामुळे चिंचोळी MIDC मधील उद्योगांचा विस्तार, नवीन उद्योग टाकणे हे पूर्णतः बंद झाले आहेत. या भागात कोणताही उद्योग सुरू करायचा असेल तर वन विभागाची NOC घ्यावी लागते. दिल्ली व्हाया मुंबई मार्गे ही फाईल फिरते, त्यामुळे वर्षानुवर्ष अनेक उद्योगांच्या NOC फाईल लाल फितीत अडकल्या आहेत. माळढोक अभयारण्यासंदर्भात राज्य सरकार लक्ष देत नाही म्हणून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 11 ऑक्टोबर रोजी दिल्लीत बैठक बोलावली होती. दुर्दैवानं ही बैठक झाली नाही. चिंचोळी MIDC मधील अनेक उद्योग NOC अभावी बंद अवस्थेत आहेत. बालाजी अमाइन्स यांना देखील शासनानं 90 एकर जागा दिली आहे, मात्र ही MIDC इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये म्हणजेच अभयारण्याच्या क्षेत्रात दाखवल्यामुळं गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळं चिंचोळी MIDC मध्ये वन खात्याची NOC घेतल्याशिवाय पिठाची गिरणी देखील टाकता येत नाही. सोलापुरात 20 इंजिनिअरिंग कॉलेज आहेत. प्रतिवर्षी जवळपास 1000 इंजिनियर सोलापुरातून तयार होतात. सोलापुरात उद्योग नाहीत, आहे त्या उद्योगांना आधार नाही, त्यामुळे सोलापूरचे उद्योग विश्व रसातळाला जात आहे. याकडे सोलापुरातील लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करतात. सोलापूर विजापूर या महामार्गाचं काम देखील याच कारणास्तव रखडलं होतं. आता हा रस्ता माळढोक अभयारण्यातून वगळल्यामुळं रस्त्याचं काम सुरू आहे. सोलापूरची विमानसेवा गेल्या 1.5 वर्षापासून कारखान्याच्या चिमणीच्या फेऱ्यात अडकली आहे. यामुळं उद्योजक सोलापूरला यायला तयार नाहीत. बालाजी अमाइन्सचे राम रेड्डी यांनी देखील ही भावना बोलून दाखवली. 25,000 गेस्ट आमचं सोडून बाकीचं 2-3 हॉटेल जे आहेत नेक्स्ट टू सरोवरचं जे रेंजच्या त्या हॉटेलमध्ये सुद्धा असतील. आणि 2 ट्रेन्स इथून निघत आहे, फुल ट्रेन्स, त्याच्यामध्ये 2 ते 3 AC डबे आहेत. AC डब्यामध्ये जाणारा त्यातला 10% पकडा तुम्ही एअरलाईनसाठी. आणि आमचा रूममधला मी म्हणजे 70 रूम गेले, 70 रूम एक पैकी मी 30 रूमच धरतो आहे, बाकी आपलं स्वतःचं गाडीने आलं असतील मग 30 रूमचं तुम्ही धरा. हे दोन्ही धरलं तर तुम्हाला रोजचं 50-60 सीट झाला. आय डोंट थिंक देर शुड बी एनी प्रॉब्लम. आणि त्याच्यामुळं भरपूर हे होईल. आपण काय मागतो, वी आर नॉट आस्किंग काही सबसिडी द्या, मला अनुदान द्या, हे मागत नाही. हा नेचरल जो हक्क म्हणतो मी, तर हक्कच म्हणणार आहे, बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर एखाद्या शहराला पुढं जाण्यासाठी म्हणजे विकास होण्यासाठी जे पाहिजे ते मूलभूत सुविधा आपण विचारतो, त्यातला हा एक आहे. तर हा काही लक्झरीस झालेला नाही आहे, हा कंपल्सरी बेसिक सुविधा झालेला आहे, हे व्हायला पाहिजे. वडगी रोड विमानतळावरनं विमानसेवा सुरू व्हायची असेल, पूर्वी सुरू होती, पण आता त्या चिमणीचा एक भाव केला गेलेला आहे. आता त्यात काहीतरी प्रगती होते, ते जर झालं आणि वडगी रोडवरून सध्या तात्पुरती कामीनं विमानसेवा जर सुरू झाली तर परदेशी नागरिक किंवा इथं मोठमोठ्या ज्या कंपन्या आहेत, प्रिसिजनसारखे उद्योग आहेत, त्या उद्योगांचे जे डेलिगेट्स येतात त्या लोकांना भेटायला आपल्याला खूप चांगल्या प्रमाणात वाव आहे. भूसंपादनामुळे रखडत असलेले महामार्ग, उजनी भरली तरीही पाणी नियोजनामुळे दुष्काळी जिल्हा, सोलापूरच्या उद्योगाकडे शासनानं केलेलं दुर्लक्ष आणि उदासीन लोकप्रतिनिधी यामुळे सोलापूरचं भवितव्य अंधारात दिसत आहे. माळढोकचा तिढा सोडवल्याशिवाय आणि विमानसेवा सुरू केल्यास सोलापूरच्या प्रगतीचं चाक अधिक वेगानं फिरेल असा विश्वास व्यक्त होत आहे. त्यामुळं मुख्यमंत्र्यांनी या बाबीकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.